मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकेमिकल ऑइलची चोरी करून अपहार करणाऱ्या 5 ट्रान्सपोर्टर कंपनीच्या मालकांना आणि एका चालकास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. फिर्यादी यांच्या हस्ती केमिकल तळोजा कंपनीचा मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकार्बन ऑइलचा टँक, सुनील ट्रान्सपोर्टरचे ट्रक क्रमांक MH46F5228 वरील चालक प्रल्हाद गोरक गरजे यांच्या ताब्यात पोच करण्यासाठी दिला असता त्यानं आणि त्यांच्या साथीदार यांनी आपसात संगनमत करून टँकमधील 11,600 रुपये किमतीचे अंदाजे 200 लिटर ऑइल चोरी करून लोखंडी पिंपामध्ये काढून अपहार केला होता. सदर ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी छापा मारला असता सदर आरोपी हे पळून गेले होते. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं वरिष्ठांनी विशेष प्रयत्न करून आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी चालक प्रल्हाद गोरक गरजे आणि त्यांचे 5 साथीदार यांना अटक केली आहे. अटक आरोपी हे वेगवेगळ्या 5 ट्रान्सपोर्टर कंपनीचे मालक असून त्यांच्या कोणत्याही ट्रान्सपोर्ट कंपनीला मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकार्बन ऑइलचा टँक पोहोच करण्यासाठी भाडे मिळाल्या. सदर आरोपी मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकार्बन ऑइल टँकचे सील न तोडता सीलच्या बाजूचे नट बोल्ट पाण्यानं खोलून झाकण ओपन करून त्यामध्ये पाईप टाकून सदर ऑइलची चोरी करतात आणि आपापसात ऑइल वाटून घेतात. सदर ऑइल टँकचे वजन मॅनेज करण्यासाठी जेवढे ऑइल चोरी केले तेवढे पाणी मिक्स करतात असं तपासात निष्पन्न झालंय. यासाठी पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी सुनील तारमाळे आणि त्यांच्या पथकानं प्रल्हाद गोरख गरजे, सुनील महादेव वनवे, संपत गोरख पालवे, शिवाजी महादेव इंगवले, काकासाहेब भीमराव नागरगोजे, शहादेव उर्फ बाप सुखदेव पालवे यांना अटक केली आहे.